हॅलो दोस्तों, ड्रॉप कॅप ऑप्शनचा वापर कसा करता हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहे. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये काम करताना जर समजा तुम्हाला पॅरेग्राफमधला किंवा फॉर्मेटमधला सुरुवातीचा पहिला टेक्स्ट 4 किंवा 5 लाईनमध्ये जर कन्वर्ट करणे, तो आपण मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये ड्रॉप कॅप ऑप्शनचा वापर करू शकता. ड्रॉप कॅप ऑप्शनचा वापर करायसाठी आपण डॉक्युमेंटमधली पहिली लाईन सिलेक्ट करू आणि इन्सर्ट टॅबमध्ये टेक्स्ट ग्रुपमधून ड्रॉप कॅप ऑप्शनला क्लिक करू. ड्रॉप कॅप ऑप्शनवर कर्सर घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता का आपल्याला याच्यामध्ये एक फॉर्मॅट दिसतो आहे. सुरुवातीचा जे ए हा 4 किंवा 5 लाईनमध्ये कन्वर्ट केलेला आहे. आता आपण काय करू, ड्रॉप कॅप ऑप्शनला क्लिक करू. ड्रॉप कॅप ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला याच्यात दोन ऑप्शन दिसणार, एक ड्रॉप्ड आणि एक इन मार्जिन. ड्रॉप ऑप्शन जर आपण सिलेक्ट केला, तो ड्रॉप ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर जे टेक्स्ट 3 लाईनमध्ये कन्वर्ट झालेला आहे तो आपल्याला पॅरेग्राफच्या मध्ये दिसणार. आणि इन मार्जिन जर आपण सिलेक्ट केला, तो लक्षात ठेवा तो पॅरेग्राफच्या थोडासा साईडला आपल्याला दिसणार. आता याच्यामधलं आपण काय करू, ड्रॉप ऑप्शन सिलेक्ट करू. ड्रॉप ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही बघू शकता का हा जे टेक्स्ट आहे, व्हिडिओमधला जे पहिला शब्द आहे, तो 3 लाईनमध्ये कन्वर्ट झालेला आहे. आता समजा आपल्याला याला 4 किंवा 5 लाईनमध्ये जर कन्वर्ट करणे, तो सर्वात पहिले आपण त्याच्यावर क्लिक करू आणि ड्रॉप कॅप ऑप्शनमध्ये आपण जे सर्वात लास्टला ऑप्शन दिलेले ड्रॉप कॅप ऑप्शनला आपण क्लिक करू. ड्रॉप कॅप ऑप्शनला क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये बघा 3 ऑप्शन आहे. जर आपण नॉन ऑप्शनला क्लिक केला तर ड्रॉप कॅप रिमूव्ह होणार. ड्रॉप्ड म्हणजे पॅरेग्राफच्या मध्ये आणि इन मार्जिन म्हणजे पॅरेग्राफच्या बाहेर आपल्याला तो दिसणार. आता आपण ड्रॉप ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला फॉन्ट दिलेला आहे का, जे टेक्स्ट आहे त्याचं फॉन्ट तुम्हाला चेंज करणे का, इथून आपण फॉन्ट बदलू शकता. त्याच्यानंतर त्याचे खाली ऑप्शन आहे बघा, लाईन टू ड्रॉप, का तुम्हाला किती लाईनमध्ये याला कन्वर्ट करायचे आहे. आता समजा मला हा टेक्स्टला 5 लाईनमध्ये कन्वर्ट करायचे, आता आपण याला ओके करू. तो ओके केल्यानंतर तुम्ही बघू शकता का हा जे टेक्स्ट आहे हे 5 लाईनमध्ये कन्वर्ट झालेला आहे. आणि आता समजा तुम्हाला हा ड्रॉप कॅप रिमूव्ह करणे, जे व्हिडिओ शब्द आहे तुम्हाला पहिल्यासारखा पाहिजे, तो आपण तो टेक्स्ट सिलेक्ट करू सर्वात पहिले. आणि ड्रॉप कॅपमध्ये आपण जेव्हा नॉन ऑप्शनला क्लिक करणार, तुम्ही बघू शकता का ड्रॉप कॅप रिमूव्ह झालेला आहे. तो मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये सुरुवातीचा पहिला शब्द आपल्याला 4 किंवा 5 लाईनमध्ये जर कन्वर्ट करणे, तर त्याच्यासाठी आपण काय करू शकता, मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये ड्रॉप कॅप ऑप्शनचा वापर करू शकता.